तर शिंदे गटाच्या बाजूने हरीश साळवी यांनी युक्तिवाद केला. बहुमत गमावलेल्या नेत्यांसाठी पक्षांतर बंदी कायदा शस्त्र नाही असं म्हटलंय. हरीश साळवी यांनी शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद केलाय. बहुमत गमावलेल्या नेत्यांसाठी पक्षांतर बंदी कायदा शस्त्र नाही असं म्हटलंय. आतापर्यंत कुणावरही अपात्रतेची कारवाई नाही असंही साळवींनी म्हटलंय. पक्षांतरबंदी कायद्याचा चुकीचा अर्थ काढला जातोय असाही युक्तिवाद शिंदे गटाच्या वतीनं हरीश साळवी यांनी केलाय.